नमस्कार, नमस्कार। पुरंदर न्यूज चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सासवड मध्ये 100 वर्ष पूर्ण झालेल्या आणि मोठा इतिहास असणाऱ्या या शाळेमध्ये वागरे हायस्कूल मध्ये आपण आलेलो आहोत। या हायस्कूल मध्ये ज्युनियर कॉलेज प्री प्रायमरी पासून ज्युनियर कॉलेज पर्यंत शिक्षण दिलं जातं आणि अतिशय मोठा वारसा या शाळेला लाभलेला आहे। उद्यापासून 12वीच्या परीक्षा सुरू होत आहेत। सर, आपण मुख्याध्यापक आपलं काय नाव आणि आपण कधीपासून इथं आलेला? नमस्कार, मी रोहिदास बार्मळ 1 जुलै 2021 पासून मुख्याध्यापक या पदावर या वागिरे हायस्कूलमध्ये कार्यरत आहे। यापूर्वी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सगळ्यात जुनी शाळा म्हणजे 162 वर्षापूर्वीची शाळा महेश मुलांचे विद्यालय अर्थात पेरुगेड भावे स्कूल या ठिकाणी मुख्याध्यापक प्राचार्य म्हणून 4 वर्ष काम केलेलं आहे। गेल्या 8 ते 9 वर्षापासून या पदावर मी कार्यरत आहे। तेव्हापासून 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा यशस्वीरित्या मी घेत आहे केंद्र प्रमुख म्हणून। याही वर्षी जी काही बोर्डाची परीक्षा होत आहे ती अतिशय महत्त्वाची मानली जाते। त्याचं कारण म्हणजे गेल्या मागच्या 2 वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याकारणाने प्रत्यक्ष परीक्षा होऊ शकली नव्हती आणि आत्ता ऑफलाईन परीक्षा होत आहेत, त्यामुळे या परीक्षेला थोडंसं जास्त महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि विद्यार्थ्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची का आहे तर गेल्या 2 वर्षापासून विद्यार्थीही शाळेत नव्हते, त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षण मिळालेलं नाही आहे। लिखाणाचा सराव विद्यार्थ्यांचा कमी झालेला आहे, वाचनाकडे विद्यार्थ्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना जेवढा तयारी विद्यार्थ्यांची व्हायला हवी तेवढी तयारी झालेली नाही आहे। परंतु आमच्या सर्व शिक्षकांनी आत्ता जे काही मागच्या 2 महिन्यापासून शाळा प्रत्यक्ष झालेली आहे त्या 2 महिन्यात एक छान विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेतलेली आहे, लेखनाचा सराव करून घेतलेला आहे, 3-3, 4-4 बोर्डाच्या प्रश्नपत्रिका सोडून घेतलेल्या आहेत, त्यामुळं जेवढी तयारी करून घ्यायला हवी तेवढी तयारी करून घेतलेली आहे। परंतु तरीसुद्धा लेखनाचा सराव थोडा कमी असल्याकारणाने शासनानेच आणि बोर्डाने सुद्धा विद्यार्थ्यांना वेळेमध्ये सुद्धा वेळ म्हणजे वाढ करून दिलेली आहे। 3 तासाचा पेपर असेल तर 3.5 तास, 2 तासाचा पेपर असेल तर त्यामध्ये 15-20 मिनटं वाढून दिलेले आहेत आणि त्यामुळं विद्यार्थ्यांना लेखनासाठी थोडासा पुरेसा वेळ मिळणार आहे। ही सगळी काळजी शासनाने सुद्धा घेतलेली आहे आणि आमची एक शाळा म्हणून आम्ही सुद्धा उत्तम तयारी केलेली आहे। बैठक व्यवस्था स्वतंत्र बिल्डिंगमध्ये केलेली आहे। आमच्या प्रशालेमध्ये 45 विद्यार्थी परीक्षा देत आहेत वागिरे विद्यालयात आणि त्या ठिकाणी सुद्धा बैठक व्यवस्था स्वतंत्र केलेली आहे। इथं जरी पूर्व प्राथमिकपासून ते 12वीपर्यंत युनिट जरी असलं तरीसुद्धा इतर शाळांना त्या ठिकाणी त्यांची शाळेची वेळवेगळे आणि परीक्षेच्या काळात कोणतीही शाळा नसणार आहे, इथं कोणताही डिस्टर्ब होणार नाही आहे आणि विद्यार्थी या ठिकाणी विशेष म्हणजे त्याच शाळेत परीक्षेला बसत असल्यामुळं ते एक विद्यार्थ्यांचं दडपण मनावरचं कमी झालेलं आहे। शासनाचे जे काही नियम पहिल्यापासून जे आहेत तेच नियम असणार आहेत, कोणताही गैरप्रकार इथं केला जाऊ देणार नाही। सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या या शाळेची परंपरा अतिशय महान आहे, जवळजवळ 115 वर्षापूर्वीची ही जुनी शाळा असल्याकारणाने इथल्या गुणवत्ता, शिस्त आणि हा शैक्षणिक दर्जा हा कायमस्वरूपी आम्ही पुढे त्याचा वारसा चालवणार असल्यामुळे कोणताही इथं गैरप्रकार घडणार नाही आणि विद्यार्थीसुद्धा आमचे असे गैरप्रकार कोणताही करत नाही। सर, सिलेबसमध्ये काही शासनाने सूट दिली का? कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागच्या वर्षापासून शासनाने 25% अभ्यासक्रम कमी केलेला आहे आणि जो काय 75% आहे त्यावर या लेखी परीक्षा होणार आहे, त्यामुळं तीही सूट शासनाने दिलेली आहे। आता जवळजवळ 75% जो सिलेबस आहे तो पूर्ण झालाय का आणि विद्यार्थ्यांना त्याबाबत एक आत्मविश्वास आलाय का परीक्षेला? हो, 75% अभ्यासक्रम शिक्षकांनी पूर्ण करून घेतलेला आहे, त्याची उजळणी सुद्धा घेतलेली आहे। त्याच्यावर आम्ही 2-2 पूर्व परीक्षा घेतलेल्या आहेत की जेणेकरून मुलांना त्या सगळ्या अभ्यासक्रमाची उजळणी व्हावी। पालकांना सुद्धा याच्या पालक सभा घेऊन आम्ही अगोदरच याच्या कल्पना दिलेल्या होत्या की कोणता अभ्यासक्रम वगळलेला आहे तो लेखी स्वरूपात मुलांपर्यंत आम्ही पोहोचवलेला होता, त्यामुळे त्यात कोणताही संभ्रम पालकांचाही नाही आणि विद्यार्थ्यांचा तर अजिबातच नाही। आता शाळेचे जे विद्यार्थी आहेत, पालक आहेत, यांना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता परीक्षेसंबंधी? परीक्षेसंबंधी आम्ही पालकांनाही आवाहन केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांनाही सांगितलेलं आहे की कोणतंही दडपण घेऊ नका, आपल्याकडून सगळी तयारी आहे, अभ्यासक्रम वेळेत पूर्ण आहे, मुलांचा अभ्यास झालेला आहे, सराव परीक्षेच्या गुणावरूनच त्यांचा निकालही आमच्या लक्षात आलेला आहे। काही थोडंफार
विद्यार्थ्यांच्या बाबतीत असेल की थोडेफार कमी आहे लेखनाचा सराव, त्यांना सुद्धा आम्ही प्रश्नपत्रिका दोन दोन तीन तीन सोडवायला दिलेले आहेत आणि त्याही शिक्षकांनी तपासून मुलांना दिलेले आहेत, त्यामुळे तसं कोणतंही दडपण नाही आहे आणि पालकही आनंदी आहेत. धन्यवाद सर. पुरंदर तालुक्यामध्ये अशा प्रकारे 12वीची परीक्षा उद्यापासून सुरू होत आहे आणि या परीक्षेची संपूर्ण तयारी प्रशासनाने आणि शाळांनी प्राचार्यांनी पूर्ण तयारी केलेली आहे. विद्यार्थी परीक्षेला उद्या निर्विघ्नपणे सामोरे जातील अशा प्रकारचं वातावरण तयार झालेलं आहे. धन्यवाद सर. धन्यवाद.